गुड मॉर्निंग टू ऑल. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट स्पाइसेस एंड कॉन्डिमेंट्स. इन लास्ट लेक्चर वी हैव कवर्ड फाइबर यील्डिंग प्लांट्स, दैट इज कॉटन एंड जूट. ओके, बिफोर दैट वी हैव डिस्कस्ड टाइप ऑफ फाइबर्स. ओके, इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट स्पाइसेस एंड कॉन्डिमेंट्स. ओके, ज्याला आपण मराठीमध्ये मसाल्याचे पदार्थ आपण असं म्हणतो. ओके, डिफरंट टाइप ऑफ स्पाइसेस. ओके, इंडिया इज वन ऑफ द लीडिंग स्पाइसेस प्रोड्यूसिंग कंट्री इन द वर्ल्ड. ओके, इन स्पाइसेस वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट कार्डेमॉम. ओके, अँड सॅफ्रॉन. ओके, म्हणजे विलायची आणि केशर हे दोन आपल्या सिलेबसमध्ये आहेत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी सम इंट्रोडक्शन ऑफ रिगार्डिंग स्पाइसेस अँड कॉन्डिमेंट्स. ओके, आता स्पाइसेस कशाला म्हणायचं, स्पाइसेस कुठले कुठले आहेत. ओके, तर जे स्पाइसेस आहेत, स्पाइसेस आर ड्राइड सीड्स. काही काही आपण जे स्पाइसेस आपण यूज करतो ते मसाल्याचे पदार्थ, काही प्लांटचे ड्राइड सीड्स आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल काळी ब्लॅक पेपर, काळी मिरी आपण जे आहे ते. ओके, त्यानंतरनं तुमचं फ्लेवर येण्यासाठी आपण जे यूज करतो दॅट इज फ्रूट. काही प्लांटचे फ्रूट्स आपण यूज करतो फ्लेवर येण्यासाठी वगैरे, रूट. त्यानंतरनं बार्क. ओके, काही आपण बार्क म्हणजे दालचिनी बेस्ट एक्झाम्पल आहे. लीफ. ओके, त्याचंच आपण लीफसुद्धा यूज करतो. और व्हेजिटेटिव सबस्टन्स यूज्ड ॲज अ फूड ॲडिटिव इन अ न्यूट्रिशनली इनसिग्निफिकंट क्वांटिटी. म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स कमी असते. ओके, मसाल्याच्या पदार्थामध्ये. पण मोस्ट ऑफ देम आर दे गिव्ज फ्लेवर. ओके, टेस्ट टू द फूड मटेरियल. ओके, म्हणजे तुम्ही जे आपण फूड कुक करतो त्याच्याला टेस्ट देतो, फ्लेवर देतो. ओके, बट दे आर न्यूट्रिशनली पुअर, बट दे कंटेन डिफरंट टाइप ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युअंट. ओके, त्यामुळेच त्याला डिफरंट टाईप्स ऑफ फ्लेवर किंवा डिफरंट टाईपचं त्याला स्मेल जे आहे ते असतो. ओके, तर स्पायसेस किंवा जे कॉन्डिमेंट्स आहेत ते डिफरंट आपण काय काय कुठले कुठले पार्ट यूज करतो. सीड्स असतो, काही काहींचे आपण फ्रूट म्हणून यूज करतो, काहींचे रूट्स, काहींचे बार, काहींचे लीव्स, काहींचं व्हेजिटेटिव पार्ट्स. ओके, तर लायकेन वगैरे जे आहे ते कम्प्लीट व्हेजिटेटिव पार्ट किंवा प्लस त्यांचं जे रिप्रोडक्टिव्ह किंवा फ्रुटिंग बॉडीज आपण लायकेनचा यूज करतो. ओके, महत्त्वाचं म्हणजे काय, तर व्हाय वी यूज स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स, टू इन्हान्स द फ्लेवर अँड कलर. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आपण एखादं फूड जे कुक करतो त्याचं फ्लेवर इन्क्रीज करण्यासाठी, ओके, त्याला टेस्ट येण्यासाठी किंवा त्याला कलर येण्यासाठी किंवा त्याचं सेल्फ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो, स्पायसेस आपण टाकतो. बरोबर, तर इन वर्ल्ड, इंडिया आपण मगाशी डिस्कस केलं की इन इंडिया वर्ल्डमध्ये इज वन ऑफ द लीडिंग कंट्रीज और होम ऑफ स्पायसेस. त्यामुळेच ब्रिटिश लोक भारतात येण्याचं कारण काय, की इंडिया त्यावेळेला स्पायसेस लार्ज क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस करायचं आणि एक्सपोर्ट करायचं. त्यातून इंडियाला भरपूर असं महसूल त्यावेळेला मिळायचं. त्यातूनच ब्रिटिश लोक आले. ओके, त्याच स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्समुळंच हे सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे. ड्यू टू देअर एक्सपोर्ट पोटेन्शियल, कारण बेस्ट क्वालिटीचं जे ब्लॅक पेपर आहे, बेस्ट क्वालिटीचं जे इलायची ज्याला आपण इंग्लिशमध्ये कार्डेमॉम असं म्हणतो, ते कुठं तयार होतो, इंडियामध्येच तयार होतो. तर त्यामुळे त्याला एक्सपोर्ट क्वालिटी चांगला आहे, त्यामुळे त्याच्यातून एक इंडियन इकॉनॉमी म्हणजे नॅशनल इकॉनॉमी त्यामध्ये काय होतो, जनरेट होतो. ओके, सो ड्यू टू देअर एक्सपोर्ट पोटेन्शियल दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द नॅशनल इकॉनॉमी. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. तर इन स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द कार्डेमॉम. ओके, म्हणजे विलायची. कार्डेमॉम म्हणजे विलायची. सो कार्डेमॉम इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट स्पायसेस अँड इट इज नेटिव्ह टू इंडिया. सगळ्यात महत्त्वाचं, जगामध्ये कार्डेमॉम हे नेटिव्ह कुठलं आहे, तर इंडियामधलं आहे. नेटिव्ह म्हणजे त्याचं ओरिजिन. ओके, ते प्लांट्स सुरुवातीला इंडियामध्ये मिळायचं आणि इंडियामध्ये कार्डेमॉमला जे टेस्ट किंवा ते जे फ्लेवर आहे ते जगामध्ये कुठल्या पण क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये ते त्याला टेस्ट येत नाही, जरी ग्रो केलं तरी. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. ओके, सो इट इज व्हेरी गुड एक्सपोर्ट पोटेन्शियल, त्यामुळे ह्याला एक्सपोर्ट पोटेन्शियल जास्त आहे आणि इंडियाचं जे कार्डेमॉम आहे त्याला बाहेर जगामध्ये भरपूर त्याला डिमांड आहे. ओके, हाय व्हॅल्यू त्याला आहे. ओके, सो इंडियन कार्डेमॉम इज टॉप क्वालिटी बिकॉज ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्लेवर. ओके, तर त्याला एक कॅरेक्टरिस्टिक फ्लेवर आहे, त्यामुळे त्याला एक पर्टिक्युलर क्वालिटी आहे म्हणून त्याला जास्त डिमांड आहे. ओके, आता हे कार्डेमॉमचं सोर्स काय, कार्डेमॉमचं सोर्स इन द सेन्स आपण त्याचं काय आपण यूज करतो. कार्डेमॉम इलायची, इलायची आपण जे खातो दॅट इज दी ड्राईड फ्रूट्स. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की कार्डेमॉम जे इलायची आहे त्याला क्वीन ऑफ स्पायसेस म्हटलेलं आहे. म्हणजे काय,
क्वीन ऑफ स्पाइसेस म्हणजे राणी, मसाल्यातली जी राणी आहे त्याला क्वीन ऑफ स्पाइसेस असं म्हणायचं. ओके, सो इट इज ड्राईड अरोमॅटिक कॅप्सूल्स, म्हणजे ते काय आहे, फ्रूट आहे. ॲक्च्युअली आपण जे कार्डेमम आपण खातो ते फ्रूट आहे आणि त्याच्यामध्ये जे सीड्स आहेत, तर हे आपण त्याचं फ्रूट्स अख्खा यूज करतो. बोथ आणि इट बिलॉंग्स टू फॅमिली जिंजिबरेसी, म्हणजे अद्रकाचं जे फॅमिली आहे, हळद जी आहे, हे सुद्धा जिंजिबरेसी फॅमिली. त्याचं झाडसुद्धा इन नेक्स्ट स्लाइड वी विल सी दी फोटोग्राफ्स ऑफ दिस कार्डेमम प्लांट. ओके, तर ह्याचंसुद्धा फॅमिली जिंजिबरेसी आहे, कारण त्याचं प्लांटसुद्धा अद्रकाच्या झाडासारखं किंवा हळदीच्या झाडासारखं ग्रो करतो. ओके, आणि त्याचं खालचं जे रूट्स आहे ते रायझोमॅटस रूट आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं जे विला आहे कार्डेमम आहे ते इट इज ब्रॉडली कॅटेगराइज इन टू टू टाईप्स. ओके, बेस्ड ऑन देअर साईज. ओके, तर लार्ज कार्डेमम, मोठी विलायची जी आहे, ह्याचं जे फोटोग्राफ्स आहे मी नेक्स्ट स्लाईडमध्ये दाखवेन की लार्ज कार्डेमम, त्यालाच बडी इलायची असं हिंदीमध्ये त्याला म्हणते. तर त्याचं जीनस कुठला आहे, ॲफ्रॅमोमम आणि ॲमोमम, हे दोन जीनस आहेत. त्याचे वेगवेगळे स्पेसिस आहेत, आता नवीन नवीन व्हरायटी त्याच्यामध्ये सायंटिस्ट लोकांनी डेव्हलप केले, हाय एल्डिंग व्हरायटी वगैरे. फक्त ह्यामध्ये लक्षात ठेवा, जीनस कुठले कुठले जीनस आहेत लार्ज कार्डेमम प्रोड्यूस करणारे, ॲफ्रॅमोमम आणि ॲमोमम जीनस. ओके, सर दीज टू जीनस विच प्रोड्यूस लार्ज कार्डेमम. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्त यूज करणारं कुठलं कार्डेमम आहे, स्मॉल कार्डेमम. आपण जे यूज करतो मोस्टली जे ग्रीन कलर्स आहे, ओके, स्मॉल कार्डेमम असतो तो, छोटी इलायची असं म्हणतो त्याला, इलेटोरिया कार्डेमम. त्याचं सायंटिफिक नेम आहे इलेटोरिया कार्डेमम. सो इट इज ट्रू कार्डेमम इज कमर्शियली फार मोर इम्पॉर्टंट दॅन फॉर्मल. म्हणजे काय की स्मॉल कार्डेममला जास्त डिमांड आहे. ओके, त्यामुळं हे लार्जपेक्षा त्याला जास्त डिमांड आहे. ओके, सो इट कॉन्स्टिट्यूट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट इन द वर्ल्ड. ओके, त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट जे आहे स्मॉल कार्डेमम, हिरवे हिलायची जी आहे छोटी, त्याच्यामध्ये केमिकल जे कॉन्स्टिट्युएंट आहे, त्यामुळं तो इंडियामध्ये जे प्रोड्यूस होणारं जे काही इलायची आहे, त्याला जे टेस्ट किंवा ज्याला जे क्वालिटी आहे, त्याला जे फ्लेवर आहे, ते बाकीच्या कुठल्या पण क्लायमेटिक कंडिशनमध्ये, म्हणजे जगामध्ये ग्रो केलं तर त्याला येत नाही. त्यामुळे इंडियामध्ये प्रोड्यूस होणारं जे काही छोटी इलायची म्हणजे स्मॉल कार्डेमम जे जे क्वालिटी आहे ते बेस्ट क्वालिटी आहे. ओके, इन दिस फोटोग्राफ यू कॅन सी दिस इज लार्ज कार्डेमम, बडी इलायची जी आहे, मोठी इलायची जे मगाशी आपण दोन बघितले कार्डेममचे दोन प्रकार, एक बडी इलायची आणि एक म्हणजे लार्ज कार्डेमम आणि स्मॉल कार्डेमम. लार्ज कार्डेमम म्हणजे हे ॲक्च्युअली फोटोग्राफ, आणि स्मॉल कार्डेमम म्हणजे जनरली आपण हे यूज करतो मसाल्याच्या पदार्थामध्ये वगैरे. ओके, स्मॉल कार्डेमम ह्याला जास्त डिमांड आहे. ओके, सर दिस इज द प्लांट ऑफ कार्डेमम, इलायचीचं हे झाड आहे. अशा पद्धतीने हे बेसल पार्टला त्याला फ्रूट्स, असे नंबर ऑफ फ्रूट्स त्याला काय आहेत लागतात, आणि त्याला ते हार्वेस्टिंग करून त्याला फर्दर ड्राय वगैरे करून अशा पद्धतीचं हे कार्डेमम मार्केटमध्ये विकला जातो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी वन बाय वन प्रॉपर्टीज ऑफ कार्डेमम. ओके, आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय बघायचं आहे, ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल सायंटिफिक नेम आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सोर्सेस याचा अर्थ की त्या झाडाचं कुठलं पार्ट आपण यूज करतो. तर कार्डेममचं आपण काय यूज करतो, ड्राईड कॅप्सूल म्हणजे फ्रूट्स आपण त्याचं यूज करतो. ओके, ते झालं त्याचे सोर्सेस. ओके, तर नेक्स्ट दॅट इज प्रॉपर्टी. प्रॉपर्टीजमध्ये काय, द सीड इवन. ओके, सीड्स ह्यांचं काय असतात, इवन शेप, म्हणजे एक लार्ज, एक मोठा, एक छोटा असं नाही, तर सगळ्यांच्या सीड्सची क्वालिटी जवळपास सेम असते. त्यामुळे सीड्स ते काय आहेत, इवन शेप असतो. अँड कॅप्सूल वॉल पजेस अ प्लीजंट ॲरोमॅटिक कॅरेक्टर. ओके, म्हणजे सीड्सला जेवढं ॲरोमा आहे, ओके, सीड्सला जेवढं म्हणजे स्मेल येतो, तेवढंच त्याच्या कॅप्सूल म्हणजे जे सीड्सचं जे कवर आहे विलायचीमध्ये, तेवढंच त्याला असतो. म्हणजे सीड आणि सीड्सचं जे कवर आहे, दोन्हीला पण काय आहे, प्लीजंट अरोमा, म्हणजे चांगला एक स्वीट असं प्लीजंट, म्हणजे चांगला सुवासित असा अरोमा आहे त्याला. ओके, नेक्स्ट कॅरेक्टर, नेक्स्ट प्रॉपर्टी, द सीड्स हॅविंग कूलिंग. ओके, कूलिंग म्हणजे काय की तो ब्लड प्रेशर वगैरे कमी करतो. ओके, त्याला म्हणायचं कूलिंग एजंट. ओके, म्हणजे हीट जे आहे बॉडीमधलं ते कमी होतो काही प्रमाणामध्ये. आपण व्यवस्थित जर सेवन केलं त्याचं विलायचीचं, तर ते काय बॉडीमधलं जे हीट आहे ते कमी करतो. त्यानंतर स्टिम्युलेटिंग एजंट आहे. स्टिम्युलेटिंग म्हणजे आपल्या ब्रेनला स्टिम्युलेट करतो. त्याच्यामध्ये जे काही केमिकल कॉन्स्टिट्युंट आहेत, ओके, डिफरंट टाईप ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युंट विल सी इन द नेक्स्ट स्लाइड. ओके, बट त्यातले जे केमिकल कॉन्स्टिट्युंट आहेत ते आपल्या ब्रेनला, आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टला, मसल्सला वगैरे काय करतो, स्टिम्युलेट करतो. ओके, उत्तेजित करतो त्यांना, ॲक्टिव्ह त्याच्या ॲक्टिव्हिटीला. ओके, स्टिम्युलेटिंग एजंट. त्यानंतर कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टी. कार्मिनेटिव्ह म्हणजे टू डिक्रीज द ब्लड प्रेशर. ओके, काय त्याला म्हणायचं, कार्मिनेटिव्ह. ओके,
नेक्स्ट प्रॉपर्टी दैट इज इट ऑल्सो एक्जिबिट एंटीऑक्सिडंट. एंटीऑक्सिडंट म्हणजे काय की जे ऑक्सिडेटिव मॉलिक्यूल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. ओके फार्मॅक आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितलेलं अँटीऑक्सिडंट म्हणजे काय. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो, डायजेस्टिव्ह डायजेशन प्रॉब्लेम चांगलं करतो, डायुरेटिक युरिनेशनचं जे प्रॉब्लेम वगैरे आहे ते एक्सपेक्टोरंट. ओके एक्सपेक्टोरंट म्हणजे आपल्या छाती वगैरे जर श्वासोश्वासाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत एकतर ओके ते क्लिअर करतो, त्याला म्हणायचं एक्सपेक्टोरंट. स्टिम्युलेटिंग ओके स्टोमॅक ओके तर म्हणजे आपलं पोट वगैरे दुखत असेल तर त्याच्याशी रिलेटेड डायजेशनशी रिलेटेड जेवढा काही प्रॉब्लेम आहे तो क्लिअर करतो. ओके दीज आर दी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑर प्रॉपर्टीज. नेक्स्ट इज द केमिकल कॉन्स्टिट्यूंट. ह्याच्यामध्ये कुठले कुठले असे केमिकल घटक आहेत ओके की ज्याच्यामुळे ह्याला एक प्लेझंट अरोमा किंवा त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जे काही फिजिको केमिकल किंवा थेरपेटिक ॲक्शन म्हणजे हे डिफरंट थेरपीमध्ये हे जे काही ह्याच्यामधलं केमिकल काढून जे ड्रग म्हणून यूज केला जातो डिफरंट डिसीज ट्रीटमेंट करण्यासाठी वगैरे किंवा त्याच्यामधलं जे काही फिजिको केमिकल प्रॉपर्टीज आहेत तर हे फिजिको केमिकल प्रॉपर्टीज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ह्याच्यामध्ये इट कंटेन 3-5% होलाटाईल ऑइल. ओके ह्याच्यामध्ये ह्याचं जर सीड्स आपण क्रश करून त्याच्यामधलं जर ऑइल काढलं तर ते होलाटाईल ऑइल ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. जवळपास 3-5% ह्याच्यामध्ये ऑइल असतो ह्या सीड्समध्ये विलायचीच्या. त्यानंतर इट कन्सिस्ट इज टर्पिन. ओके ह्याच्यामध्ये टर्पिनाईन ह्याच्यामध्ये असतो. त्यानंतर टर्पिनिऑल हे केमिकल कॉन्स्टिट्यूंट आहे, टर्पिनाईल ॲसिटेट, त्यानंतर सिनिऑल ओके मिरसिन ओके लिमोनिन, त्यानंतर लेनॅलोल आणि जिरॅनिऑल असे वेगवेगळे काय आहेत हे केमिकल ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूंट आहेत. त्यामुळे ह्याला वेगवेगळे थेरपेटिक प्रॉपर्टीज म्हणजे डिफरंट टाईपचे डिसीज ट्रीटमेंट करण्यासाठी हे सगळं केमिकल एक्स्ट्रॅक्ट करून ह्या सीड्समधलं डोस ड्रग्स म्हणून त्याच्यामध्ये यूज केला जातो डिफरंट टाईप्स ऑफ ड्रग्समध्ये. ओके तर दीज आर द इम्पॉर्टंट केमिकल कॉन्स्टिट्यूंट विच इज प्रेझेंट इन दी कार्डेमम. ओके लास्ट पार्ट इज द युजेस. ओके ह्याचे युजेस काय काय आहेत. ओके फर्स्ट ऑफ ऑल इज द कंझ्युम्ड इंटरनली फॉर चिविंग अँड मास्टिकेटरी. म्हणजे वेगवेगळे जे काही तंबाखूचे पदार्थ आहेत त्याला त्याच्यामधलं जे घाण वास आहे ते निघून जाण्यासाठी त्याला एक फ्लेवर येण्यासाठी. ओके जे गुटखा वगैरे आहेत त्याच्यामध्ये ह्याचं बारीक पावडर ह्याचं यूज केला जातो त्याला फ्लेवर येण्यासाठी. ओके गुड क्वालिटी जे मास्टिकेटरी आहेत किंवा चिविंग जे आहेत मटेरियल तर ते. ओके त्यानंतर दुसरं युजेस म्हणजे काय की कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ स्पेशल सीझनिंग अँड करी पावडर. ओके आपण जे करी पावडर आपण बनवतो करी भाजी करण्यासाठी ओके तर त्याच्यामध्ये सुद्धा हे जो विलायचीचा यूज केला जातो फ्लेवर देण्यासाठी. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर फ्लेवरिंग स्वीट्स पॅस्ट्रीज केक एक्सेट्रा. आपल्याला माहिती आहे विलायचीचा यूज आपण डिफरंट टाईपच्या स्वीट डेलिशियस जे फूड आहेत जामून असेल ओके त्यानंतर न ज्या पेस्ट्रीज आहेत ओके केक्स आहे ओके त्याला एक फ्लेवर येण्यासाठी अरोमा येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ओके जे स्वीट जेवढे काही स्वीट पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये विलायची तर आपण कॉमन यूज करतो तर सगळ्या स्वीट डिलिशियस फ्लेवरमध्ये आपण त्याचा युजेस करतो. नेक्स्ट युजेस इज द कार्डेमम ऑइल. ओके मगाशी आपण डिस्कस केलं की त्याच्यामध्ये 3-5% जे ऑइल आहे होलाटल ऑइल विच इज यूज फॉर फ्लेवरिंग सर्टन बिटर अँड लिकर. ओके जे एकदम कडवट असं जे लेखाही लिकर आहे म्हणजे जे आपण अल्कोहोल दारू असे म्हणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला फ्लेवर येण्यासाठी ओके त्याला चांगलं टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा हे कार्डेममचं ऑइल यूज केला जातो. अँड ऑल्सो इन मॅन्युफॅक्चर ऑफ परफ्यूम. ओके परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ह्याचं यूज केला जातो. ओके ह्या ऑइलचं इसेन्शियल ऑइल ऑफ द कार्डेमम इज यूज्ड इन पॉवरफुल ॲरोमॅटिक स्टिम्युलंट अँड कार्मिनेटिव्ह. आपण मगाशी बघितलं स्टिम्युलंटिंग म्हणजे उत्तेजित करतो कार्मिनेटिव्ह ड्रग वगैरे. इट ऑल्सो चेक नाउजी अँड वोमिटिंग. ओके म्हणजे आपल्याला थोडंफार डोकं दुखत असेल किंवा वोमिटिंग होत असेल तर थोडं विलायची आपण जर खाल्लं ओके एक दोन सीड्स आपण त्या विलायचीमधले तर आपल्याला थोडं ते वोमिटिंग थांबतो. ओके त्यानंतर कार्डेमम टी सगळ्यात महत्त्वाचं विलायचीचं आपण जे चहा जे आहे ओके विच इज बेस्ट फॉर स्कॅन्टी युरिनेशन. ओके स्कॅन्टी युरिनेशनचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतो, डायरियावरती काम करतो हा, डिसेंट्री ओके पाल्पिटेशन म्हणजे काय की ॲबनॉर्मल रॅपिड किंवा इरेग्युलर हार्ट बीटिंग होत असेल आपल्याला फास्ट एकदम हार्ट बीटिंग जर होत असेल ओके तर त्याच्यावरती सुद्धा चांगला हा काम करतो. त्यामुळं हे जे कार्डेममचं चहा आहे चांगला असतो आहे. ओके एक पर्टिक्युलर डोस आहे म्हणजे जास्तसुद्धा प्यायच नाही की दररोज थोडं त्यामध्ये 2-3 सीड्स आपण टाकून जर आपण ह्याचं चहा पिला सकाळी तर हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत स्कॅन्टी युरिनेशन पाल्पिटेशन्स डिसेंट्री किंवा एक्झॉशन थकवा वगैरे येत असेल कधी कधी किंवा डिप्रेशन जास्त येत असेल आपल्याला मनावरती ताण वगैरे काम वगैरे करून तर हे सगळे काय होतो कमी होतो. ओके कार्डेमम टीमुळं.
त्यानंतरनं ॲप्रोप्रिएट इनटेक ऑफ कार्डेमॉम इम्प्रूव आयसाईट, ओके, म्हणजे डोळं म्हणजे काही काहींना दिसत नाही किंवा ब्लर दिसतो त्यामुळे चष्मा लागतो, ते सुद्धा थोडं म्हणजे एक ॲप्रोप्रिएट इनटेक, ओके, म्हणजे एक एक मी 2 ते 3 दिवसांनी एखादं सीड्स वगैरे खाल्ला त्याचा, तर एक कंटिन्युअस असं एक सेवन केलं आहे पर्टिक्युलर इनटेकमध्ये, जास्त नाही खायचं, ॲप्रोप्रिएट इनटेक म्हणलेलं आहे, ओके. ॲप्रोप्रिएट आपण जर खाल्लं सीड्स वगैरे तर आपली आयसाईट वाढती, स्ट्रेंथन द नर्वस सिस्टीम, आपली जे नर्वस सिस्टीम आहे ते काय होतं, स्ट्रॉंग होतं, ओके. सो इन दिस लेक्चर वी हॅव डिस्कस्ड अबाउट स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स, ओके, इंट्रोडक्शन शॉर्टमध्ये आपण बघितलेलं आहे, आणि ह्या लेक्चरमध्ये आपण मोस्टली कार्डेमॉम म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम, त्याचं सोर्सेस, ओके, त्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज बघितले आपण, त्याच्यामधले केमिकल कॉन्स्टिट्युएंट, अँड लास्टली वी हॅव सीन द युजेस ऑफ कार्डेमॉम, ओके. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स, दॅट इज सॅफ्रॉन.